सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, सेतु अभ्यासक्रम इयत्ता दुसरी, विषय गणित, दिवस 39वा, घटक चलन, उपघटक नाणी नोटा। आपण आज नाणी व नोटा पाहणार आहोत। थोडे आठवूया। काका मला आईस्क्रीम खायची आहे, मला डॅश डॅश रुपये दे। तर या ठिकाणी आपल्याला पैसे मागावे लागतील। किती रुपये मागणार पा आईस्क्रीम खाण्यासाठी? 10 रुपये लागतील। त्या मुलाला फुगा घ्यायचा आहे, पहा। काका मला हिरवा फुगा हवा आहे, मला फुगा घेण्यासाठी किती रुपये लागतील पहा? समजूया आपण, 5 रुपये लागतील। मला 5 रुपये दे। मला बिस्किट पुडा घ्यायचा आहे, मला 10 रुपये दे। म्हणजे आपण पैसे दिल्याशिवाय कोणतीही वस्तू मिळत नाही। तर आपण त्या नाणी व नोटा यांची ओळख पाहणार आहोत। पहा हे नाणे किती रुपयांचे आहे, ओळखू येत असेल तुम्हाला, तुम्ही पाहिले सुद्धा असेल। हे नाणे आहे 1 रुपयाचे, त्यालाच आपण ठोकळा सुद्धा अशी म्हणतो। पहा त्यानंतर पहा कितीचा ठोकळा आहे, हा 2 रुपयांचा। हा ठोकळा कितीचा आहे पहा, 5 रुपयांचा। हा ठोकळा तर नाणी असे म्हणतात। हे नाणं किती रुपयांचं आहे, 10 रुपयांचं आहे। या नोटा आहेत पहा, ही नोट आहे 1 रुपया, ही नोट 2 रुपये, ही नोट 5 रुपये। पूर्वी होत्या पहा या तिन्ही नोटा, आता सध्या बंद आहेत। 10 रुपयांची नोट ही आहे, 20 रुपयांची नोट। या सर्व नोटांपैकी आता फक्त 1 रुपया, 2 रुपये आणि 5 रुपये या 3 नोटा सध्या बंद आहेत, पूर्वी होत्या। पहा व त्याप्रमाणे योग्य जोड्या लावा। हे 1 रुपयांचं नाणं, नाही तर जोडी लावलेली आहे 1 रुपयाला। इथे 2 रुपयांचे नाणे आहे, कशाला जोडी लावणार? इथे आहे पहा हे 5 रुपयांचं नाणं, कुठे जोडी लावणार? या ठिकाणी। हे 10 रुपयांचे नाणे, याच्याबरोबर जोडी लावायची आहे। पहा व त्याप्रमाणे योग्य जोड्या लावा। आणखीन आहेत पहा नोटा, ही 1 रुपयांची नोट, कुठे जोडी लावणार पहा? या ठिकाणी आहे पहा 1 रुपया, जोडी लावा। 2 रुपयांची त्याची जोडी लावून दिलेली आहे। ही 5 रुपयांची नोट जोडी लावा। 10 रुपयांची नोट इथे आहे पहा, जोडी लावा। 20 रुपयांची नोट इथे आहे, जोडी लावायची आहे। थँक्स फॉर वॉचिंग।